नमस्कार, मी मुंबईची महापौर या नात्याने आपल्याला आजच्या दिवसाचं करोना बद्दलचं जी पूर्ण माहिती आहे ती मी आज आपल्याला माहिती देत आहोत. बाह्य रुग्ण विभाग तपासणी केलेले एकूण रुग्ण आज आपण 357 पाहिलेले आहेत आणि एकूण भरती झालेले संशयित रुग्ण हे 93 आहेत. तसेच आज चाचणी जी आपण केली दिवसभरामध्ये त्याच्यामध्ये पूर्ण मुंबईमधले पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे 15 आहे आणि मुंबईबाहेरील हे पॉझिटिव्ह 0 आहे आणि एकूण पॉझिटिव्ह रुग्ण आजच्या दिवसाला आपल्याकडे 15 मिळालेले आहेत. एकूण मृतांची संख्या 1 आहे. रुग्णालयात भरती असलेले रुग्ण जर पाहायला गेलं तर मला वाटतं 237 आहे आणि 5 ठिकाणी आपण ह्या सगळ्या सोयी केलेल्या आहेत. तसंच रक्तचाचणी याची पण सेंटर आपण बऱ्यापैकी उघडलेली आहोत. 7 हिल्स रुग्णालय विलगीकरण बेडची सुविधा आपण आता पूर्णपणे कार्यरत केली आहे आणि ती पण महानगरपालिकेच्या विनामूल्य सेवा ही चालू आहे. आजच्या यादीतील बहुतेक रुग्ण हे आरोग्य पथकाद्वारे संपर्क आणि ट्रेसिंगद्वारे आढळलेले जवळचे संपर्क केलेले आहेत आणि म्हणूनच आपण सगळ्यांना विनंती करतो की घरामध्येच राहून प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करावे आणि ते पालन करत असताना नागरिकांनी कुठलेही भयभीत होऊ नये व आपल्या कुटुंबाला, आपल्या असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना, आपल्या असलेल्या मुलांना त्यांचं नीट मानसिक स्वास्थ्य आणि त्यांचं जपणूक हे आपलं आद्य कर्तव्य बनत आहे. आणि मला असं वाटतं आहे की जे डॉक्टर्स आहेत, जे खाजगी डॉक्टर्स आहेत, ह्यांनी दवाखाने आज बंद केलेले आहेत. खरं म्हणजे डॉक्टरांनी सुद्धा दवाखाने चालू केले पाहिजे, कारण सगळीकडेच कोरोना आहे असं नाही. ज्यांना लहान मुलं आहेत, म्हातारी ओल्ड एजची लोकं आहेत, ह्या सगळ्यांना आपली गरज आहे. तर आपण दवाखाने चालू करा आणि त्या दवाखाने चालू करत असताना आपल्याला एक महानगरपालिकेच्या माध्यमातून एक आयडेंटिटी कार्डसुद्धा आता दिलं जाईल. तसंच इतर राज्यातील जी काही लोकं आज आपल्या मुंबई या ठिकाणी वास्तव्याला आहेत त्यांनी कुठलीही घाई गर्दी गडबड न करता आहे तिथे सुरक्षित राहावं. त्यांच्या खाण्यापिण्याचे जे काही हाल होत आहेत ते लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच देशाचे पंतप्रधान यांनी अनेक पॅकेज जाहीर केले आहेत. नवे ते आपल्यापर्यंत पोचवण्याचे आम्ही प्रयत्न करतो आहोत. मला असं वाटतं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मुंबईकर चांगला प्रतिसाद देत आहेत. फक्त ज्या हौशी कलाकार जे बाहेर पडत आहेत त्यांना पोलिसांचा प्रसाद तर मिळताना आपण दिसतो आहे. थोडंसं पोलिसांनीसुद्धा सबुरणी घ्यावं, कारण अनेक ठिकाणी भाजीपाला आणण्यासाठी लोकांना जावं लागतं आहे किंवा जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी जावं लागतं आहे. चौकशी अंती निर्णय घ्यावा, घिसडघाईनी कुठलाही निर्णय घेऊ नये आणि पोलिसांवर तर फार मोठी जबाबदारी आहे, त्यामुळे थोडंसं संयम आणि शांत डोकं ठेवून आपल्याला काम करायचं आहे. वारंवार पंतप्रधान, वारंवार मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे टोपे साहेब आपल्याला सगळ्यांना संबोधित करत आहेत. महानगरपालिकेची सगळी यंत्रणा राबताना दिसते. हे जे काही आज आकडे आपल्याकडे आम्ही तुम्हाला सांगतो आहे हे केवळ तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे, कुठेही तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, कोणीही घाबरून जायचं नाही आहे. कारण अनेक ठिकाणी पेशंट बरे होऊनही घरी चाललेले आहेत, परंतु ह्याचा अर्थ असा नव्हे की आता पेशंट बरे होत आहेत म्हणून आपण रस्त्यावर यावं. पुढचे अनेक तास हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आपण राहिलो तर पुढचं जग हे आपल्यासाठी सुंदर आहे, म्हणून सर्वांनी एकमेकांची काळजी घ्या आणि घरामध्येच राहून आपण आपल्याला सुरक्षित ठेवू शकतो अशी मुंबईची महापौर म्हणून मी आपल्याला विनंती. लक्ष्मण रेषा पाळा आणि करोना टाळा. घरामध्ये राहणं ही बंदी नसून संधी आहे.